13 वर्ष वयाच्या असलेल्या 3 मैत्रिणी निधी आपली मैत्रिणी सोनम आणि प्रीती बरोबर एका पार्क मध्ये खेळत होती। तेव्हाच निधी खेळताना खाली पडते आणि तिच्या डोक्याला लागतं। आह आह, अगं तू बरी आहेस ना? वेडी, जरा नीट सांभाळून खेळायचंस ना। अगं काही नाही झालं, बरी होईल ती। तुम्ही दोघी मैत्रिणी माझ्या बेस्ट फ्रेंड आहात। थँक गॉड की मला एवढ्या चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, मी खूप लक्की आहे। अच्छा, आता मला खूप भूक लागली आहे सोनम। तुझी मम्मी आलू पराठे खूप छान बनवते ना, आता तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन चल आणि आंटींना पराठे बनवायला सांग। हो हो, मग चला ना, मी कुठे नाही म्हटली आहे। मग त्या दोघीजणी तिच्या घरी येतात आणि सोनमची आई त्यांचं प्रेमाने स्वागत करते आणि गरमागरम आलू पराठे तयार करून त्यांना स्वतःच्या हाताने त्या भरवतात। मग निधीची आई शालिनी तिच्या घरी येते, जी खूपच श्रीमंत आणि घमेंडी बाई असते। ती निधीला म्हणते, निधी बाळा, तू या गरिबांच्या घरी काय करतीयेस? हे लोक गरीब आहेत, किती घाणीत राहतात बघ। तुला जर काहीतरी घाणेरडं खायला दिलं तर मग तर तू आजारी पडशील ना। आणि यांना हेच हवं असतं की श्रीमंतांची मुलं आजारी पडावीत। नाही ग आई, असं काही नाहीये। आंटी तर खूप छान जेवण बनवतात। तू जर यांच्या हातचे आलू पराठे खाल्लेस ना तर बोटच चाटत राहशील। तू खाऊन बघ ना। मला या गरिबांचं खाणं नाही खायचंय आणि तुलाही नाही खायला पाहिजे। आणि तू ग प्रीती, तुझ्या मम्मीला जर कळालं तर तुला माहिती आहे ना ती किती ओरडेल तुला ते। चला बरं, तुम्ही दोघी इथून आता। ओहो, आता तर आपल्याला जायलाच लागेल। बाय आंटी, बाय सोनम। त्यानंतर दोघी मुली शालिनी बरोबर आपापल्या घरी जातात। खरं तर सोनम एका गरीब घरची मुलगी होती, पण तिचे आई वडील खूप मेहनत करून तिला एका प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवत असतात आणि तिथेच तिची मैत्री निधी आणि प्रीती बरोबर होते। त्या तिघीजणी बेस्ट फ्रेंड होतात। अभ्यासाबरोबरच त्या तिघी एकत्र खेळायच्या आणि गप्पाही मारायच्या। असेच काही दिवस जातात, त्या तिघीजणी आपली 12वी पूर्ण करतात। सोनम, आम्हाला बऱ्याच दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचंय। हो सांगा ना। अगं सोनम, ॲक्च्युली ना आमच्या पुढच्या शिक्षणासाठी आमचे मम्मी पप्पा आम्हाला फॉरेन कंट्रीजमध्ये पाठवणार आहेत आणि याचंच आम्हा दोघींना खूप टेन्शन आलं आहे। आम्हाला तुझ्यापासून लांब नाही जायचं आहे। तू पण आमच्या बरोबर आली असतीस तर। अगं तुम्हाला तर माहिती आहे ना किती मोठ्या मुश्किलीने माझ्या आईबाबांनी एका प्रायव्हेट स्कूलमधून माझी 12वी पूर्ण केली आहे। आता पुढचं शिक्षण त्यांच्यासाठी तेवढं जास्त मॅटर करत नाही आणि माझ्या आईवडिलांनी एक चांगलं स्थळ बघून माझं लग्नही ठरवलं आहे। 3 दिवसांनंतर माझं लग्न आहे। काय, तू एवढ्या लवकर लग्न करणार आहेस? आता आम्ही तुझ्याशिवाय कसं राहणार यार? आम्ही तर आता परदेशात जाणार आहोत आणि तुझं तर इथे लग्न होत आहे। आंटींच्या हातचे पराठे, आपलं एकत्र फिरणं, आपल्या गप्पा, हे सगळं आम्ही खूप मिस करू यार। मला पण तुमची खूप आठवण येईल, मी पण तुम्हाला खूप मिस करेन। परदेशातून जेव्हा कधी याल तेव्हा मात्र मला नक्की येऊन भेटा। दुसऱ्या दिवशी प्रीती आणि निधी शिक्षणासाठी परदेशात जातात आणि इकडे सोनमचं लग्न होतं। लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सासरकडची सगळी जबाबदारी सोनम आपल्या खांद्यावर घेते। सोनमची सासू खूपच खडूस होती, जी गरीब परिस्थितीमुळे खूपच कंजूसपणाने वागायची। एक दिवस सकाळी जेव्हा सोनम स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती तेव्हा तिची सासू कुंती तिथे येऊन तिला म्हणते, हे तू काय करतीयेस? आता परत कशाला जेवण बनवतीयेस? रात्रीची भाजी संपली आहे का? आई, 2 वाट्या भाजी उरली आहे पण ती शिळी झाली। आता तुम्ही रात्रीची भाजी खाणार का? म्हणून स्वयंपाक करत होते। काही गरज नाही आहे दुसऱ्यांदा जेवण बनवण्याची। ते उरलेल्या भाजीमधली 1 वाटी आपण दोघी संपू आणि दुसऱ्या वाटीतली भाजी माझ्या लेकाला सुधीरला होईल। आई, पण आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना काहीतरी चांगलं खायला हवंय। अच्छा, माझ्या त्या नालायक पोराने मला अजून महिन्याचा पगार आणून दिलेला नाही आहे आणि त्याला पक्वान खायला हवेत। आता मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर। ठीक आहे आई। आपल्या सासूचं असं वागणं बघून सोनम मनात विचार करते, उफ, या सासूबाई किती कंजूस आहेत, शिळी भाजी खायला सांगतायत। आता कसला विचार करत बसलीयेस? जा, रात्रीची भाजी गरम कर आणि पोळी बरोबर वाढून घे। जेवण बनवण्यावरून कुंती सोनमला सतत असंच काहीतरी बोलत राहायची, पण कुंतीला उलटं बोलण्याची हिंमत ना सोनममध्ये होती ना तिचा नवरा सुधीरमध्ये होती। चुकून जरी सोनमकडून एखादी चूक झाली तर कुंती दुनियाभरातल्या गोष्टी तिला सुनवायची। दिवसेंदिवस गरीब परिस्थितीमुळे कुंतीचा कंजूसपणा जास्तच वाढला होता। असंच एक दिवस घरातलं सगळं सामान संपतं आणि खाण्यासाठी ना अन्नाचा कण होता ना पैसे। तेव्हा कुंती सोनमला म्हणते, अरे देवा देवा, रिकाम्या पोटी तर माझं पोट जास्तच दुखतंय। अगं सोनम, एक काम कर, त्या किराणावाल्याकडे जाऊन थोडं सामान तरी उधारीवर घेऊन ये।
नाहीतर भुकेनी व्याकुळ होऊन माझा जीव इथेच जाईल. या पोराचं कामही धड चाललेलं नाहीये म्हणून हे असे दिवस बघायला लागतंय. अगं जा लवकर, माझं तोंड काय बघत बसलीयेस? हो हो आई, मी आत्ता जाते. सोनम सामान आणायला जातच होती तेव्हाच तिची टक्कर गाऊन घातलेल्या दोन मुलींबरोबर होते. सोनमच्या हातातली सामानाची पिशवी खाली पडते आणि त्या मुलींच्या हातातले गिफ्ट्सही खाली पडतात. एकतर मोठ्या मुश्किलीने हे सामान मिळालंय आणि तेही खाली पाडलं. अगं सोनम, तू हे काय करून घेतले स्वतःच? आणि काय तुझ्या घरात खायला काहीच नाही आहे? तू एवढं एवढंसं सामान घेऊन चालली असते. हां अगं, ते यांचं काम जरा नीट चाललेलं नाही आहे ना सध्या, त्यामुळं पैशांची जरा तंगी चालली आहे. पण तुम्ही दोघी या गावात कशा काय? आम्ही दोघी तुलाच भेटायला आलो तिथे. मी खूप खुश आहे की तुम्ही मला भेटायला आलात. चला आता माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तिच्या सासरची तशी परिस्थिती बघून दोघी मैत्रिणी विचारात पडतात. अरे हे लोक तर सोनमच्या माहेरपेक्षाही जास्त गरीब आहेत, कशी काय ही राहत असेल इथे देवच जाणे. हे बघा ना आई, कोण आले ते. या दोघी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. अच्छा, दिसायला तरी या दोघी जणी मोठ्या श्रीमंत घराण्यातल्या दिसत आहेत. हो आई. बरं तुम्ही दोघी जणी इथे बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. सोनम त्यांच्यासाठी चहा बनवत होती तेव्हा कुंती स्वयंपाकघरात येऊन तिला म्हणते, अगं हे काय मोठ्या मुश्किलीने सामान उधारीवर आणलंय, या चहामध्ये अजून थोडं पाणी घाल. तशाही तुझ्या मैत्रिणी चांगलंच उंगलंच खाणं खात असतील, एक दिवस असं खाणं खाल्लं तर काय बिघडतंय मग. ठीक आहे आई. आणि ही बिस्किटे पण कमी कर, चारच घेऊन जा, दोन दोन खातील दोघी जणी. आई आज तरी तुम्ही हा कंजूसपणा सोडा ना. तेव्हाच निधी भिंती मागून हे सगळं बघत होती पण ती याबद्दल काही बोलत नाही. थोड्या वेळानंतर सोनम त्या दोघींना चहा देते, तो पिऊन निधी म्हणते, अरे वा तू तर खूपच छान चहा केलायस. अच्छा कसा चाललाय तुझा संसार मग? खूप छान छान, सासर आहे माझं, माझा नवरा आणि सासू माझी खूप काळजी घेतात. बास कर सोनम, अजून किती खोटं बोलणारेस. आतमध्ये तुझी सासू तुझ्याबरोबर कशी वागली आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. तुझी सासू तुझी किती काळजी घेते ते आम्हाला कळालंय. आता तू या छोट्याशा घराला सुद्धा किती व्यवस्थित सांभाळलंयस. अगं आता कसंही असलं तरी हे माझंच घर आहे. बरे हे बघा, मी स्वतः तुमच्या दोघींसाठी हे आलू पराठे बनवलेत. हा आईसारखे तर नाही बनवू शकले पण प्रयत्न केलाय. त्या दोघी जणी पराठे खाऊन खुश होतात तेव्हाच तिथे कुंती येते. अरे देवा देवा, हे आलू पराठे कधी बनवलेस? सगळे बटाटे संपवले तर नाहीस? नक्कीच जास्त सारण घातला असेल तू त्याच्यात. आई शेजारच्या मावशींकडून उधारीवर ते बटाटे घेऊन आलीये. मग आता ते उधारीचे पैसे काय तुझा बाप येऊन देणार आहे? आता बास करा काकू, इतका कंजूसपणा पण बरा नाहीये. मला कळतंय गरीब परिस्थिती आहे पण निदान सोनमशी तरी असं वागू नका. मी हिला अगदी छान ओळखते, हिने कधीच तुम्हाला त्रास दिला नसेल. स्वतःला बदला नाहीतर या कंजूसीच्या चक्करमध्ये लोक स्वतःचा जीव सुद्धा गमावतात. माफ करा पोरींनो मला, याच्यानंतर मी परत असं कधीच नाही करणार. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ह्या गरिबीत अशी फसले की ह्या कंजूसपणाची सवयच होऊन गेली बघ. पण यापुढे मी असं कधीच वागणार नाही. बरं आता आम्ही येतो काकू. नाही थांबा पोरींनो, पहिल्यांदाच आमच्या घरी आलायत ना, तुमची भेट तर घेऊन जा. मग कुंती बॉक्समधल्या दोन साड्या काढून त्या दोघींना देते आणि तेव्हाच निधी आणि प्रीती सोनमला मदत म्हणून 50,000 बंडल काढून देतात. त्याच पैशातून तिचा नवरा एक दुकान सुरू करतो ज्याच्यातून तिची छान कमाई होते आणि त्याच कमाईतून ती स्वतःचं मोठं घरसुद्धा बांधते. रोहन, अरे कृष्णाचा फोन येतोय. खूप दिवसांपासून तिने तुझ्यासाठी एक लग्नाचं स्थळ आणलेलं आहे. असं करूया, उद्या जाऊन आपण बघून येऊयात. ओहो बाबा, एवढी घाई कशाला करताय? आत्ता तर माझे हिंडाय फिरायचे दिवस आहेत. हे लग्नाच्या नावाखाली उगाच माझ्या पायात बेड्या घालू नका तुम्ही. गप्प बस रोहन, कृष्णा तुझी मोठी बहीण आहे, तिने काहीतरी विचार करूनच हे स्थळ आणलं असेल ना. तुला माहितीये कानपूरचे खूप मोठे प्रसिद्ध वकील आहेत मुलीचे वडील, आणि मुलगी पण लॉ करतीये. एकदा जाऊन बघून तर ये, जर मुलगी नाही आवडली तर सोडून दे, ठीक आहे? हे खरं होतं की रोहनला आत्ता लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तरीही आई वडिलांच्या जबरदस्तीमुळे तो दुसऱ्या दिवशी मुलगी पाहायला गेला. मुलीचं नाव कीर्ती होतं. कीर्तीचे वडील खूप मोठी असामी आहे हे त्यांचं घर बघूनच कळत होतं. अरे यार, तू हे कुठे घेऊन आलीस मला ताई? यांच्याकडे बघून तर वाटत नाही की हे आपल्याशी नातं जोडतील, उगाच आपली इज्जत जाईल. तू गप्प बस, मुलीचे वडील तुझ्या भाऊजींना खूप मानतात,
आणि तुझा फोटो बघितल्यावर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. आता तू उगाच काहीतरी विचार करू नकोस आणि चुपचाप इथे बस, समजलं? रोहनची बहीण कृष्णा अगदी बरोबर बोलत होती. खरं तर रोहनला पाहता क्षणीच कीर्तीच्या वडिलांना तो आवडला होता आणि आता वेळ होती कीर्तीच्या पसंतीची. ताई, ही नाही, मी हिच्याशी लग्न करणार नाही. एवढं बोलून रोहन रागाने तिथून उठून निघून जातो. कीर्तीचा रंग खूपच सावळा होता. रोहनने कीर्तीचा चेहरा बघितल्यानंतरच तिच्याबद्दल अजून जास्त काही जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. रोहनला असं उठून गेलेलं पाहून कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन सरळ जाऊन आपल्या गाडीजवळ थांबला. तेव्हाच त्याची बहीण कृष्णा तिथे आली आणि त्याला म्हणाली, रोहन, तू वेडा आहेस का? असं उठून का आलास तिथून? कसं वाटलं असेल कीर्ती आणि तिच्या वडिलांना? अच्छा, तुला त्या लोकांची काळजी आहे आणि स्वतःच्या भावाची जरा पण नाही. ताई, इथे येण्याआधी निदान मुलीचा फोटो तरी मागवायचा होतास ना तू. अशा काळ्या सावळ्या मुलीशी मी कधीच लग्न करणार नाही. जा, लवकर बाबांना बोलवून आण, मला घरी जायचं आता. जरा शांत डोक्याने विचार कर रोहन, कीर्ती काही साधारण मुलगी नाही आहे. तुला आठवते तुझ्या भाऊजींच्या कंपनीवर ती फसवणुकीची केस झाली होती? ती केस कीर्तीचे वडीलच लढत होते. हे बघ रोहन, एक गोष्ट क्लिअर आहे, तुझं आणि कीर्तीचं लग्न झालं तर तिचे वडील ही केस कधीच सोडणार नाही आणि मग तुझ्या भाऊजींना त्यांच्याशिवाय कोणीच वाचवू शकणार नाहीये. अच्छा, तर ही गोम आहे, तू भाऊजींना वाचवण्यासाठी माझा बळीचा बकरा करतीयस? नाही रे वेड्या, तुला बळीचा बकरा नाही तर या करोडोच्या संपत्तीचा वारस बनवतीये. कीर्ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जरा बघ एकदा मागे वळून या आलिशान बंगल्याकडे आणि मग सांग तुझा निर्णय काय आहे ते. रोहनला आपल्या बहिणीचा इशारा आता समजला होता. त्याची नजर आता कीर्तीच्या सावळ्या रंगापेक्षा तिच्या वडिलांच्या संपत्तीकडे बघत होती आणि संपत्तीच्या मोहापायी शेवटी त्याने आपला निर्णय बदलला आणि कीर्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जशी अपेक्षा केली होती, कीर्तीच्या वडिलांनी लग्नात रोहन आणि त्याच्या परिवाराला खूप काही दिलं होतं, पण या सगळ्यानंतरही कीर्तीला रोहनकडून ते प्रेम मिळालं नाही ज्याची ती हकदार होती. रोहन, पप्पांनी आपल्या दोघांसाठी स्वित्झर्लंडची तिकीटं पाठवली आहेत, आपल्याला परवाच निघायचंय. अरे परवाच? नाही नाही, पॉसिबलच नाही आहे. लग्नामुळे आधीच एकतर खूप सुट्ट्या झाल्या. तू ते तिकीट कॅन्सल कर आणि तुझ्या पप्पांना माझ्याकडून सॉरी पण सांग. ही तर फक्त सुरुवात होती. एकत्र फिरायला जाणं तर दूरच, पण रोहनने कधी प्रेमाने कीर्तीकडे पाहिलं देखील नाही. कीर्तीला खरी परिस्थिती समजली होती, पण तरीही ती गप्प असायची. तिचा लॉचा अभ्यास आता पूर्ण झाला होता, पण तरीही तिने घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. खरं तर ती रोहनला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. रोहन, हे घे आलू पराठा, तुम्हाला खूप आवडतो ना? हो, पण फक्त आईच्या हातचा, आणि तसंही मला आता भूक नाहीये. तू हे घेऊन जा, मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईन. एकदा खाऊन तर बघा, मी खूप प्रेमाने बनवलंय तुमच्यासाठी. उफ, मला ना खरंच कळत नाही की तू खरंच एवढी बावळट आहेस का बावळट असण्याचं नाटक करतेस. तुला समजत नाही का ग, मला ना तुझ्यात इंटरेस्ट आहे ना तू बनवलेल्या पराठ्यामध्ये. जर असंच होतं तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? मग बोला ना, तुमच्यावर कसला दबाव होता का? बस असंच काहीसं आहे असं समज, आणि हेही समज की तू आणि मी केवळ दुनियेसाठी एकत्र राहतोय, सत्यात असं कधीही होणार नाही. एवढं बोलून रोहन तिथून निघून गेला, पण कीर्ती तिथेच उभी राहून खूप रडत होती. तिच्या सगळ्या स्वप्नांवर जणू पाणी फिरलं होतं. ती हे सगळं आपल्या वडिलांना सांगून रोहनला चांगला धडा शिकवू शकत होती, पण तिने असं काहीच केलं नाही. ती तिच्या आणि रोहनच्या नात्याला प्रत्येक संधी देऊ पाहत होती ज्यामुळे सगळं काही ठीक होईल. पण रोहनचे विचार खूप वेगळे होते. त्याने आपल्या तन मनाने अजूनही या लग्नाचा आणि कीर्तीचा स्वीकार केलेला नव्हता. एक्सक्यूज मी, मिस्टर रोहन. त्या मुलीचं नाव शनाया होतं, जी रोहनची नवी असिस्टंट म्हणून जॉईन झाली होती. त्या गोऱ्या कोमट्या शनायाला बघून रोहन तिच्या प्रेमातच पडला. हॅलो मिस्टर रोहन. हॅलो. येस येस, सॉरी. हो हो, मीच रोहन आहे. नाईस टू मीट यू, आय एम शनाया, तुमची नवीन असिस्टंट. आता आपण एकत्रच असणार आहोत, म्हणजे माझं म्हणणं होतं दोघं मिळून आता एकत्र काम करणार आहोत. ओ वाव, यू आर मोस्ट वेलकम. या, प्लीज कम दिस साइड. रोहनने शनायासाठी आपल्या केबिन बरोबरच मनाचे दरवाजेही उघडले होते. खूपच कमी वेळात दोघांमध्ये खूपच चांगली मैत्री होते आणि मग हे नातं मैत्रीच्याही पलीकडे जातं. ओ रोहन, खरंच तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करणं हे माझ्या आयुष्यातली मोस्ट अमेझिंग थिंग आहे.
काश आपण सगळं आयुष्यभर असंच एकत्र राहिलो असतो तर. का नाही डार्लिंग, मी लवकरच तुझ्याशी लग्न करेन. पण त्या कीर्तीचं काय, जी तुझ्या आणि माझ्या मधली मोठी भिंत आहे ती असताना आपण एकत्र कसं काय राहू शकतो. तू तिची काळजी अजिबात करू नकोस ग. एकदा का तिच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली की मग मी तिला घरातून आणि माझ्या आयुष्यातूनही काढून टाकेन. रोहनच्या या सगळ्या प्लॅन्सची कल्पना कीर्तीला अजिबात नव्हती. ती कसंही करून रोहन आणि तिच्या नात्याला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करायची. मग एक दिवस अचानक बातमी कळाली की कीर्तीच्या वडिलांचं निधन झालं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती. खरं तर ही कीर्तीचीच इच्छा होती. आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून कीर्ती खूप रडू लागते, पण रोहन मात्र रागाने वेडा झालेला होता. एक गोष्ट सांग मला, जर तुझ्या बापाला सगळं दानच करायचं होतं तर कशाला तुला माझ्या गळ्यात बांधलं ग. मग खबरदार, जर माझ्या वडिलांबद्दल एक अपशब्द बोललास तर. त्यांनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलंय. जर तू मलाच नीट सांभाळू शकत नाहीस तर माझ्या वडिलांची प्रॉपर्टी काय सांभाळणारेस. कीर्तीचं बोलणं ऐकून रोहन कीर्तीच्या गालावर एक जोरात थप्पड मारला. त्या थप्पडचा आवाज आणि दुःख कीर्तीने कसं बसं सहन केलं, पण आता जे तिच्या बरोबर होणार होतं ते तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. रोहन दुसऱ्या दिवशीच शनायाला घेऊन आपल्या घरी आला आणि आपल्या आई वडिलांना म्हणाला, आई बाबा, ही शनाया आहे, आम्ही दोघं परवाच लग्न करणार आहोत. रोहन, हा काय वेडेपणा आहे, तुझी बायको कीर्ती आहे, विसरलास का? नाही बाबा, ती माझी बायको नाही आहे, केवळ एक माझ्यावरचं ओझं आहे. मी केवळ ताईमुळं हे ओझं डोक्यावर घेतलं. पण आता बास, पण मी या काळ्या कलोटीचा चेहरा आता अजून बघू शकत नाही. हिला सांगा गुपचूप इथून निघून जा, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढलं तर तमाशा होईल उगाचाच. रोहनच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. पाणी डोक्यावरून गेलं होतं. आपली सवत समोर उभी असलेली बघून कीर्तीचा बांध सुटला आणि ती काहीही न बोलता आपलं सामान घेऊन तिथून ती निघून गेली. कीर्ती कुठे गेली, कशी गेली हे रोहनने कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि एक दिवस शनायाबरोबर त्याने लग्न केलं. काही दिवस सगळं ठीकठाक चालू होतं, पण नंतर, शनाया उठ यार, आई बाबांनी किती वेळा विचारलंय, उठून ब्रेकफास्ट रेडी कर ना सगळ्यांसाठी. ओ गॉड रोहन, तू तुझ्या आई वडिलांना जाऊन सांग की मी काही त्यांची नोकर नाहीये. जर भूक लागली तर स्वतःच काहीतरी बनवून घ्या ना म्हणा, मला अजून झोपायचंय. शनाया, हे काय बोलतीस तू, मी सुरुवातीपासून इग्नोर करतोय. याचा अर्थ असा नाही की तू तुला जे हवंय ते करायचं. तू या घरची सून आहेस, घर सांभाळणं आणि काळजी घेणं तुझी जबाबदारी आहे, जशी कीर्ती करत होती. काय म्हणालास तू, ती कीर्ती, तिची आणि माझी बरोबरी तू कशी काय करू शकतोस रोहन? एक मिनिट, तुझं असं तर नाही ना की जसं तिच्या बाबतीत तुझं मन भरलं होतं तसंच आता माझ्या बाबतीतही झालंय? ओके, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव रोहन, त्या कीर्तीची आणि माझी अजिबात बरोबरी नाहीये. ती तर खूप इझिली तुला सोडून गेली रे, पण मी अशी जाणार नाही. रोहन आणि शनायामध्ये रोज अशी भांडणं व्हायची. त्यानंतर रोहनला क्षणाक्षणाला कीर्तीची आठवण यायची. त्याने कीर्तीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याला कुठेही सापडली नाही. मग एक दिवस, माय लॉर्ड, हा माणूस माझ्यावर खूप अत्याचार करतो, याचे आई वडील पण मला दिवसभर टोकत राहतात. कृपा करून मला याच्यापासून डिवोर्स द्या आणि मला माझा हक्क मिळवून द्या माय लॉर्ड. मिस्टर रोहन, तुमचा वकील कोण आहे? कोणी नाहीये सर, माझ्याकडे वकिलांना द्यायलाही पैसे नाहीयेत. या बाईने मला पूर्ण बर्बाद करून टाकलंय, काहीही शिल्लक ठेवलं नाहीये माझ्याकडे. एवढं बोलून रोहन खूप रडतो. तेव्हाच काळा कोट खाली कीर्ती कोर्टात येते आणि जजला म्हणते, युअर ऑनर, मी कीर्ती, मी आहे यांची वकील. माझ्याकडे यांचे सगळे पुरावे आहेत की वास्तवमध्ये यांचं लग्न बेकायदेशीर आहे, त्यामुळे आता डिवोर्सचा काही प्रश्नच येत नाही. काय, मी बरोबर बोलतीये ना मिस्टर रोहन? कीर्तीला समोर बघून रोहन काही बोलू तर शकला नाही, पण त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू खूप काही बोलून गेले. त्याला होणारा पश्चात्तापही आणि कीर्तीच्या प्रती पहिल्यांदा जाणवलेलं प्रेमही दिसत होतं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका.
अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.